नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाबाबतची बैठक संपन्न झाली आहे। पुणेकरांसाठी खुशखबर आहे, निर्बंधांमध्ये पुण्यात सूट दिली गेली। दुकाने आता दिवसभर खुली राहणार आहेत, तर हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरू राहतील। पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी अर्थात आठवडाभर सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली। हॉटेलही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। त्याचबरोबर मॉलही उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली। मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे। पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन देखील रद्द करण्यात आला आहे। दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टीनुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहतील। दुकाने हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो 60% झाल्यास कडक निर्बंध लावणार असल्याचा इशारा अजित पवारांनी दिला आहे। सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 50% क्षमतेसह म्हणजे तिथं फिजिकल डिस्टन्स ठेवून सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील। हे उद्यापासून लागू होईल। जलतरण तलाव आणि निकट संपर्क येणारे सर्व क्रीडा प्रकार वगळून उर्वरित इनडोअर आणि आउटडोअर खेळ नियमित वेळेमध्ये त्या ठिकाणी सुरू ठेवले जातील। त्याच्यामध्ये कुठलंही बंधन ठेवलं जाणार नाही। शहरातील मॉल्स ते सुरू करायला आम्ही परवानगी देतो, पण तिथं डबल वॅक्सिनेशनची अट, जो ग्राहक तिथं जाईल मॉलचं एंट्री एकच असते किंवा दोन असतात, तिथं बाबा त्यांनी दोन्ही वॅक्सिन घेतलं अशांनाच त्यांनी आतमध्ये सोडायचं। आणि तिथला जो स्टाफ आहे, तिथं स्टाफ पण बराच असतो, त्यांनी पण दोन्ही वॅक्सिन घेतलेलं असलं पाहिजे। आणि 15 दिवसांनी दर 15 दिवसांनी त्यांची टेस्टिंग हे झालं पाहिजे। दोन्ही वॅक्सिन त्यांनी घेतलेलंच असलं पाहिजे मालकांनी, कारण आता पुण्यामध्ये प्रायव्हेट खाजगी पण वॅक्सिन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतं, त्याच्यामुळं तिथं ग्राहक आलेला असताना ग्राहकाशी त्यांचा जेवढा काही संबंध येईल त्याच्यामध्ये दोन्ही वॅक्सिन तिथल्या